प्रीतम मुंडे की पंकजा मुंडे अशा चर्चांमध्ये ठरलं पंकजा मुंडेंचं नाव. आता ज्योती मेटे की बजरंग अप्पा सोनवणे अशा चर्चांमध्ये ठरलं बजरंग सोनवणेंचं नाव. नाव ठरलं खरं, पण बीडमध्ये नेमकी गणितं कशी आखली आहेत? पंकजा मुंडेंच्या विजयाची शक्यता किती आहे? मराठा चेहरा असलेल्या बजरंग सोनवणेंना संधी देऊन शरद पवारांनी नेमकं काय साध्य केलंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल परवा भेटीसाठी आलेल्या ज्योती मेटेंना काय आश्वासन दिलं गेलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर बीडमध्ये आधीपासूनच एक गोष्ट पक्की होती की पंकजा मुंडेंसमोर महाविकास आघाडीकडून चॅलेंज असणार आहे ते शरद पवारांचं. 2009, 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच उमेदवारानं भाजपच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली होती. त्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या तुलनेत बीडमध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच. आता प्रश्न असा होता की या मतदारसंघात शरद पवारांनी काय चाल खेळलीये जी पंकजा मुंडेंना महागात पडू शकते. काल परवापर्यंत या मतदारसंघातून ज्योती मेटे यांचं नाव फायनल होईल अशा चर्चांनी जोर धरला होता. याचं कारण म्हणजे जातीय समीकरण. इथं वंजारी समाजाची जेवढी मतं आहेत तेवढीच ती मराठा समाजाची आहेत. वंजारी समाज हा मुंडे घराण्याशी एकनिष्ठ आहे हे आजपर्यंतच्या लढतीमध्ये कळून आलंय. त्यामुळे वंजारी समाज देण्यापेक्षा शरद पवार मराठा समाजाचा उमेदवार देतील आणि जरांगे यांच्या माध्यमातून एक गठ्ठा झालेली मराठा समाजाची मतं आपल्या पदरात पाडून घेतील असे समीकरण राजकीय विश्लेषकांनी आखलं होतं. त्या दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंना संधी दिली तर मराठा समाजही ज्योती मेटे यांना निर्विवादपणे पाठिंबा देईल असंच गणित ठरलं होतं. ज्योती मेटे या IAS अधिकारी आहेत. राजकारणाचा, पक्षफोडीचा, निवडणुकीत पाडापाडीचा असा कोणताच आरोप त्यांच्यावरती नाहीये. या बाबतीतच त्यांची इमेज क्लिअर असल्यामुळं मतदारही मेटेंना मतदान करताना जास्त विचार करणार नाहीत. ज्योती मेटे यांच्या मागे विनायक मेटे यांनी उभारलेल्या शिवसंग्राम संघटनेची ताकद आहे हेही नाकारून चालणार नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या लढाईचा फायदाही ज्योती मेटेंना होऊ शकतो. पण एवढ्याशा ओळखीच्या जोरावरती ज्योती मेटे या पंकजा मुंडेंना टक्कर देतील आणि विजयी होतील का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्याचं कारण म्हणजे बीडमधली राजकीय समीकरण. फक्त मराठा समाजाच्या मतांमुळे बीडमध्ये यंदाचा विजय होणं मुश्किल आहे. कारण समोर फक्त वंजारी समाजाच्या नेत्यांची फौज नाहीये तर भाजपने मराठा नेत्यांनाही जवळ केलंय. सुरेश धस, रमेश आडसकर, लक्ष्मण पवार, राजेंद्र मस्के यांच्यासारख्या नेत्यांच्या मदतीने मराठा समाजाच्या मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप कामाला लागलाय. आता याच भाजपच्या प्लॅनिंगवरती पाणी फिरण्यासाठी पवारांनी मराठा अशी ओळख आणि राजकीय समीकरण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय. आधीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट, त्यात मराठा विरुद्ध OBC असं निर्माण झालेलं वातावरण आणि समोर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे अशा तगड्या नेत्यांचं असलेले चॅलेंज आणि या सगळ्यांच्या ताकदीला रोखण्यासाठी शरद पवारांनी त्यांच्याच तालमीतल्या पैलवानाला समोर केलाय. तो पैलवान म्हणजे बजरंग अप्पा सोनवणे. हे तेच बजरंग अप्पा सोनवणे आहेत ज्यांची धनंजय मुंडेंचे समर्थक म्हणून ओळख आहे. बजरंगाप्पा सोनवणेंनी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. येडेश्वरी या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत आणि कार्यकारी संचालक देखील आहेत. केज विधानसभा मतदारसंघात सोनवणेंचा स्वतःचा असा वेगळा गट आहे. बजरंग सोनवणेंनी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलंय. म्हणजेच काय तर बीडच्या कार्यकर्त्यांना सोनवणेंची ओळख असणं आणि सोनवणेंना बीडच्या कार्यकर्त्यांनी ओळखणं हे साहजिकच आहे. हेच सोनवणे 2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावरती प्रीतम मुंडेंच्या विरोधात उभे होते. मागच्या टर्मचा निकाल पाहायचा झाल्यास भाजपच्या प्रीतम मुंडेंना 6,78,175 मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या बजरंगाप्पा सोनवणेंना 5,09,807 मतं मिळाली होती. इथं वंचित बहुजन आघाडीच्या विष्णू जाधव यांना 92,139 मतं मिळाली होती. इथं वंचित बहुजन आघाडीची मतेही महत्वाची ठरतात. बीडमधल्या वरिष्ठ पत्रकारांशी बोलणं झाल्यावरती गोष्ट अशी समजली ती म्हणजे बीडमधली मुस्लिम आणि काही प्रमाणातली OBC मतं हे भाजपच्या विरोधात असू शकतात. त्यात वंचित बहुजन आघाडीने अजून तरी बीडमध्ये आपला उमेदवार दिलेला नाहीये. बारामतीप्रमाणेच बीडमध्येही वंचितने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायचं ठरवलंय. तर वंचितची मतंही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणजेच बजरंगाप्पा सोनवणेंना पडू शकतात. सोबतच मराठा चेहरा असल्या कारणाने जरांगेंनी अपक्ष मराठा उमेदवाराची भूमिका मागं घेतल्यामुळं आणि ज्योती मेटे सोबत असल्याचा बजरंगाप्पा सोनवणेंना फायदा या ठिकाणी होऊ शकतो. हे बजरंगाप्पा सोनवणे म्हणजे कट्टर शरद पवारांसोबत राहिलेले कार्यकर्ते नव्हेत तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर धनंजय मुंडेंच्या
यांच्या सोबत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते गेले होते. तिथे पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावरती त्यांनी शरद पवारांसोबत येण्याचा निर्णय घेतला होता. खरा ट्विस्ट इथं आहे की बजरंग अप्पा सोनवणेंकडं ती ताकद आहे जी धनंजय मुंडेंसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाही आपल्याकडे वळू शकते. जेव्हा धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय होते तेव्हा हेच बजरंग अप्पा सोनवणे बीडमधलं राष्ट्रवादीचं राजकारण हाताळत होते. त्यामुळे सोनवणेंच्या माध्यमातून बीडमध्ये बिघडलेली राष्ट्रवादीची घडी उभी करायची आणि सर्वसमावेशक चेहरा असल्यामुळे मतांमध्ये वाढ करून घ्यायची असाच डाव शरद पवारांनी बीडमध्ये आखलाय. आता ज्योती मेटेंचं काय, तर त्यांनी या मतदारसंघातून मैदानात उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे. पण शरद पवारांच्या शब्दाच्या पुढे त्या जाणार नाहीत असंही दिसतंय. ज्योती मेटे अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या तर फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाच बसेल. त्यामुळे ज्योती मेटेंची समजूत काढून त्यांना इतर आश्वासनं देऊन बजरंग सोनवणेंना पाठिंबा देण्याचं आवाहन शरद पवार त्यांना करू शकतात. बाकी बीड लोकसभेतलं चित्र कधी कसं कुठं फिरू शकतं, तुमचे अंदाज, तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओंसाठी आमच्या लगावती यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.